प्रादुर्भाव यामुळे चिकन खाण्याकडे खवय्यांची पसंती नाही, त्यामुळे आता मत्स्य दुष्काळ असला तरी मासे आणि मटण खाण्यासाठी खवय्या आपली पसंती दर्शवली आहे। त्यामुळे मासे आणि मटण याला चांगलीच पसंती मिळत आहे। संपूर्ण कोकणात मच्छी दुष्काळाचे संकट मच्छीमारांच्या समोर उभे ठाकले आहे, त्यामुळे त्यातही मिळणारी मच्छी याला चांगलाच भाव बाजारात मिळत आहे। आणि याचे कारण आहे कोरोना बाधित चिकन, या गैरसमजामुळे चिकन खाण्याकडे वळताना दिसत नाहीत। पर्यायाने सध्या बाजारात मटण विक्रेत्यांकडे ग्राहकांची पसंती मिळत आहे, तर मासे खवय हे महाग असलेले मासे खाताना दिसत आहे। कोकण लाईव्ह साठी सुरेश कोलगेकर, सिंधुदुर्ग।